अहमदनगरच्या अकोले तालुक्यातल्या जोगेश्वरी विद्यालय भुईसपाट झालेले आहे. वादळी पावसामुळे दुर्गम आदिवासी भागातील विद्यालय इमारत रात्री भुईसपाट झाली आहे. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे चांगलाच कहर झालेला पाहायला मिळतोय. रात्री झालेल्या पावसाने जोगेश्वरी विद्यालय सावरकुटे अक्षरशः भुईसपाट केले. आणखी अपडेट्स घेऊया आमचे प्रतिनिधी कुणाल जांदडे आपल्याशी जोडले गेलेत. कुणाल, सध्याची काय नेमकी परिस्थिती आहे? शाळांची अत्यंत दयनीय अवस्था दृश्यांमधून पाहायला मिळते. मागील 4 दिवसांपासून अकोले तालुक्यातील पश्चिम घाटमाथ्यावर जोरदार पावसाचे तांडव सुरू असून वादळी पावसामुळे दुर्गम आदिवासी भागातील एका शाळेची इमारत आहे ती रात्री भुईसपाट झालेली आहे. गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलाच कहर केल्याने या शाळेची इमारत जी आहे ती भुईसपाट झाली आहे. सावरकुटे या गावातील अक्षरशः रात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने जीवितहानी टळली होती. स्वातंत्र्याचा जो अमृत महोत्सव सुरू आहे या निमित्ताने शाळेत तयारी देखील आजपासून सुरुवात होणार होती, शाळेत तयारी करण्यात येणार होती. मात्र ही इमारत 2 वर्षापूर्वी आणि हा सगळा पावसाचा कहर पाहायला मिळतोय. अत्यंत दयनीय दृश्य आहे शाळेचे. कुणाल, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. छत्रपतींचा विचार म्हणजे